आपल्या नृत्यातील दिलखेचक अदान्य आणि अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात तुमच्या भेटीला येणार आहे. ती वृत्ती चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे सपनों की पाठशाला तारा की कहाणी. या चित्रपटात मीरा जोशी आत्तापर्यंत न पाहिलेल्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 29 मे रोजी रात्री 8 वाजता DD नॅशनलवर प्रसारित होणार आहे. भारतीय अणुऊर्जा महामंडळच्या महिलांसाठी असणाऱ्या योजनांवर आधारित सपनों की पाठशाला तारा की कहाणी हा चित्रपट आहे. आपला नवरा गरिबीमुळे लोकांचे जुने कपडे घालतो, त्याच्यासाठी नवीन शर्ट घेण्याचं तिचं स्वप्न असतं. भारतीय अणुऊर्जा महामंडळच्या योजनेतून ती हे स्वप्न कसं पूर्ण करते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. तारापूरला या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. या चित्रपटातील भूमिकेबद्दल मीरा जोशी म्हणाली, पहिल्यांदाच गावातील एका लग्न झालेल्या निर्मळ आणि मेहनती महिलेची भूमिका मी साकारली. आत्तापर्यंत फक्त निगेटिव्ह भूमिका किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीची भूमिका मी केल्या आहेत, मात्र नवीन काहीतरी करता येईल असा आनंद आहे. तसेच चित्रपटात एक प्रेरणादारी गाणं आहे जे शूट करताना खूप मज्जा आली. गावातल्या बायका ज्या ॲक्टिव्हिटी करतात त्या सगळ्या करायला मज्जा आली. तिकडच्या लोकांचे राहणीमान आणि तिथल्या बायकांना पाहून काम करायला खूपच छान वाटलं. सुरुवातीच्या सीनमध्ये मला बाहेर अंगणात बसून भांडी घासायची होती. शहरात आपण बेसिनमध्ये उभा राहून भांडी घासतो, तर तिकडे पाटावर बसून भांडी घासताना कधी माझी साडी लोळायची तर कधी भिजायची. तिथल्या एका बाईने मला सीनच्या शूटिंग दरम्यान मदत केली. त्यातही चित्रपट शिलाई मशीनवर आधारित असल्यामुळे शिलाई मशीन चालवायला येणं गरजेचं होतं. घरी लहानपणापासूनच मशीन चालवताना पाहिलं होतं, त्यामुळे थोडेफार शिवणकामाचे धडे देखील मिळाले. सपनों की पाठशाला ही एक भावनिक कथा आहे. हा सरकारचा प्रोजेक्ट आहे. सरकारतर्फे महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातून मला लोकांमध्ये जनजागृती करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप खुश आहे. तसेच प्रेमळ, मेहनती, नवऱ्यावर प्रेम करणारी बाई, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेली बाई ही मी पहिल्यांदाच साकारली. ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली आणि खूप काही शिकायला मिळालं असं मीराने सांगितलं. तेव्हा मीराला या नवीन भूमिकेमध्ये बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.